आज मंगळवार पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस संतलुकच्या शुभवर्तमानातून घेतलेले आजचे वाचन येशू बोलत आहे इतक्यात एका परुषाने त्याला आपल्याकडे भोजनास येण्याची विनंती केली मग तो आज जाऊन भोजनास बसला त्याने भोजनापूर्वी हातपाय धुतले नाहीत असे पाहून परुष्याला आश्चर्य वाटले परंतु प्रभूने त्याला म्हटले तुम्ही परुशी ताटवाटी बाहेरून स्वच्छ करता पण तुमचा अंतर्भाग जुलूम आणि दुष्टपणा यांनी भरला आहे अहो निर्बुद्धी माणसांनो ज्याने बहिर बहिर्भार्ग केला त्याने अंतरभाग अंतर्भागही केला नाही काय तर जे आत आहेत त्यांचा धर्म करा आणि पहा सर्व काही तुमच्यासाठी आहे चिंतन आज प्रभु येशू आपले अंतकरण नेहमी चांगले व प्रेमळ असना असण्यावर भर देत आहे आपले अंतकरण हा आपला जीवनाचा आरसा असतो चांगल्या अंतकरणातून नेहमी चांगले ते बाहेर येत असते परंतु ज्या अंतकरणात दुष्ट व वा वाईट गोष्टी योजल्या जातात तेथून नेहमी दुसऱ्यांचे वाईट करण्याचे विचार येतात अशी माणसे कोणाच्या हित न करता केवळ दुसऱ्यांच्या चुकांवर बोट दाखवून त्यांना अपमानित करतात प्रभू येशूलासुद्धा अनेकांनी विशेष का विशेष करून शास्त्री परुषी यांनी नेहमी अ अपमानस्पद वागणूक वागणूक दिली परंतु प्रभू येशूने कधीच कोणाचे वाईट केले नाही आणि तसा विचारही कधी त्यांच्या मनात आला नाही उलट त्याने नेहमी स्वरा सर्वांचे चांगले तेच केले प्रभू येशूच्या वाचनांवर मनन करीत असताना आपण आपल्या जीवनाचे बारीककाईने निरीक्षण करूया माझ्या अंतकरणात मी काय साठवून ठेवत आहे देवाने दिलेल्या अनेक महान दानांचा मी दुसऱ्यांवर चांगले करण्यास वापर करतो का माझ्या राज्याचा जीवनाचा येणाऱ्या येणाऱ्या गरीब व गरजवंतांना मी कोणत्या नजरेने पाहतो आज प्रभू चरणी बसून आपल्या अंतकरणात आलेल्या अहनपणा मीपणा राग दुसऱ्यांना कमी लेखून त्यांना अपमानित वागणूक देणे या सर्व वाईट गोष्टी दूर करण्यासाठी व चांगले ते आत्मसात करण्यासाठी मला काय करता येईल यावर चिंतन करूया